मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सारखे मुख्यमंत्री झाले नाहीत अशा पद्धतीने आज सर्वांच्या भावना या ठिकाणी झालेल्या आहेत। खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। दूध दुपती जनावरं वाहून गेली, जमिनी वाहून गेल्या, गाड्या वाहून गेल्या, घराघरामध्ये पाणी शिरलं, हजारो कोटीचं नुकसान झालं। त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी 15 दिवस ठाण मांडून बसले होते आणि प्रत्येक घराघरामध्ये त्यांनी मदत करण्याचं काम केलं। पूर नियंत्रण करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले, त्यांना मी करवीरवासियांच्या तर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो। आज रंकाळ्याचं जे स्वरूप आता पलटलेलं दिसतंय ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पलटलेलं आहे। अनेक प्रश्न या कोल्हापूर जिल्ह्याचे सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह जळालं, जळून खाक झालं। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली। दुसऱ्याच दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आले आणि त्यांनी 25 कोटी रुपये जाहीर केले आणि त्याची पूर्तता देखील केली, पैसे वर्ग देखील केले। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटो बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना। मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासारखे मुख्यमंत्री झाले नाहीत अशा पद्धतीने आज सर्वांच्या भावना या ठिकाणी झालेल्या आहेत। आज या ठिकाणी ते विकास कामांच्या उद्घाटनाला या ठिकाणी आलेले आहेत। खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आज त्याचं उद्घाटन ते स्वतः करणार आहेत। मोठ्या प्रमाणात निधी देत असताना त्यांनी सातत्यानं कोल्हापूरला झुकतं माप दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 साली कोल्हापूर सांगली परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली, 2021 ला झाली। दूध दुपती जनावरं वाहून गेली, जमिनी वाहून गेल्या, गाड्या वाहून गेल्या, घराघरामध्ये पाणी शिरलं, हजारो कोटीचं नुकसान झालं। त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी 15 दिवस ठाण मांडून बसले होते आणि प्रत्येक घराघरामध्ये त्यांनी मदत करण्याचं काम केलं। आणि त्यानंतर तातडीनं त्यांनी एक विडा उचलला की या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये परत पुराच्या पाण्याचा त्रास व्हायला नाही पाहिजे, यासाठी त्यांनी सरकारला सूचना दिल्या, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। आणि मला या ठिकाणी सांगायला आपल्याला अत्यंत आनंद वाटतोय की पूर नियंत्रण करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले, त्यांना मी करवीरवासियांच्या तर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कन्व्हेन्शन सेंटरची अत्यंत गरज असताना विविध संस्थांकडून मागणी होत होती, विविध व्यापारी संस्थांकडून मागणी होत होती, त्यांनी 277 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर देखील मंजूर केलं, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। 100 कोटीचे रस्ते असतील आणि नुकताच झालेला प्रसंग असेल कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह जळालं, जळून खाक झालं। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली। दुसऱ्याच दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आले आणि त्यांनी 25 कोटी रुपये जाहीर केले आणि त्याची पूर्तता देखील केली, पैसे वर्ग देखील केले। खऱ्या अर्थानं दिलेला शब्द पाळणारा असं म्हणून त्यांची ख्याती आहे। बंधू भगिनींना आपल्या अनेक प्रकल्प सांगता येतील। रंकाळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी दिला। आज रंकाळ्याचं जे स्वरूप आता पलटलेलं दिसतंय ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पलटलेलं आहे। आत्ताच नुसता 8 दिवसापूर्वी रंकाळ्याला परत एकदा 5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी कारंजा बसवण्यासाठी रंकाळ्याच्या मध्यभागी त्यांनी या ठिकाणी मंजूर केला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाजीनगरमध्ये संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं यासाठी 1.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून ते आता वर्क ऑर्डर देखील होणार आहे, ते काम देखील सुरुवात होणार आहे। अशा प्रकारे अनेक आपल्याला कामं सांगता येतील। पंचगंगा घाटाचं सुशोभीकरण असेल, विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात तालीम संस्था बांधणं असेल, मंडळं बांधणं असेल, फार मोठ्या प्रमाणात निधी द्यायचं काम सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आज मी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो की गेली 35 वर्ष रोजंदारीचे कर्मचारी या ठिकाणी न्याय मागतात। मला वाटतंय 1997 किंवा 98 साली शिवसेनेची सत्ता असताना, नारायण राणे मुख्यमंत्री असताना सन्माननीय शिवसेना प्रमुखांच्याकडं या महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी दाद मागितली आणि त्यावेळेला काही कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलं आणि परत एकदाच अशा प्रकारचा प्रस्ताव सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं प्रलंबित आहे। आणि मला असं वाटतंय, मला खात्री आहे की आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते निश्चितपणे गोड बातमी देतील। आणि म्हणून अनेक प्रश्न या कोल्हापूर जिल्ह्याचे सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर सौंदर्य यात्रेचा जो काही खोळंबाकार आहे, गेली 10 वर्ष हे सरकार खोळंबाकारमध्ये या ठिकाणी 90% सूट देते आहे। आणि अशा पद्धतीनं फुटबॉल क्रीडा प्रबोधनी असेल,
त्याचबरोबर आयटी पार्क असेल, हे सर्व प्रकल्प सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. त्याचबरोबर वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची मागणी देखील या ठिकाणी होते. अशा प्रकारे अनेक कामं सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहेत. या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरेस एक गोष्ट आणू इच्छितो. 6 वाजल्यापासून ही मंडळी साहेब जवळपास 5 वेळा पाऊस येऊन गेला तर आपली या ठिकाणी वाट पाहत उभे आहेत, कोणी हल्लेलं नाही आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि कोल्हापूरवर असंच आपलं प्रेम राहून दे अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.